बऱ्याचशा शाखांवरती प्रतिनिधित्व करणारे पण कोणी नाहीयेत, तरी सुद्धा त्या शाखांमधून एवढा चांगला प्रतिसाद मिळाला की वहिनी तुम्ही आम्हाला बोलवा, आम्ही एका पायावर हजर आहोत. आणि त्याची उपस्थिती मी आत्ता पाहिली, वॉर्ड क्रमांक 33 मधून जवळजवळ 50 ते 60 महिला आलेल्या आहेत. अमरुद्दीन तालुकदार हे शाखा प्रमुख आहेत, तिथं खूप छान सपोर्ट मिळाला. जिथे आपली ओळख आहे, जिथे आपण जाऊ शकतो, मराठी भाषेमध्ये बोलू शकतो, तिथली माणसं येणारच हो. पण जिकडे तुम्हाला कोणी ओळखत नाही, जो संपूर्ण वॉर्ड नवीन झालेला आहे, तिथे आपण जायला सुद्धा घाबरत होतो या अगोदर. तिथल्या जर महिला तुमच्या येत असतील आणि अशा फ्रंट साईडला बसत असतील, तर तो आमच्यासाठी कौतुकास्पद एक सोहळा असतो. आपापल्या वॉर्डमध्ये काम केलं पाहिजे सगळ्यांनी जवळजवळ. ह्या मला आता एका महिन्याभरात जवळून पाहिलंय की प्रत्येकाच्या घरी जाऊन आपण कशा पद्धतीत बोलत होतो. माननीय श्री सुभाजी देसाई सर, या विभागाचे उपप्रमुख माननीय श्री सुधाकरजी सुरू यांचं स्वागत करत आहे. आमदार विलास पोतीस, विभाग प्रमुख सुधा सुर्वे, विभाग संघटक विशाखाताई मोरे, माजी नगरसेवक मधुकर राऊत, युवा सेनेचे अंकित प्रभू, सर्वच मान्यवर, माझ्या पुढच्या समोरच्या रांगांमध्ये बसलेले ज्येष्ठ शिवसैनिक आणि शिवसैनिक बंधूंनो भगिनींनो, आजचा ममता दिन आहे, त्यामुळे हा दिवस पवित्र आहे आणि माँसाहेबांच्या आठवणी आपल्या सर्वांच्या मनामध्ये दाटून येतात. बाळासाहेबांनी शिवसेनेचं एक रोप लावून त्याचं जतन केलं आणि पाहता पाहता त्या रोपाचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं. पण हा वृक्ष वाढत असताना बाळासाहेबांनी जसं त्याला पाणी देत राहिले, त्याचप्रमाणे माँसाहेब मीनाताई यासुद्धा त्या रोपाला जतन करावं म्हणून लक्ष देत होत्या, त्याला खत पाणी घालत होत्या. अतिशय प्रेमाची अशी ती सावली सर्व शिवसैनिकांसाठी होती. अनेक वेळा मी पाहिलेलं आहे मातोश्री बंगल्यावर दूर दूरवरून शिवसैनिक बाळासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी येत असत, मार्गदर्शनासाठी येत असत. शिवाजी पार्कला मेळावा झाला, त्यासाठी आलेले शिवसेनेचे पदाधिकारी मेळाव्यानंतर साहेबांना भेटायला मातोश्रीवर यायचे आणि हट्ट धरायचे. बाळासाहेब मेळाव्याच्या त्या दगदगीनंतर विश्रांती घेत असले तरी माँसाहेब कशी ना कशी तरी त्या शिवसैनिकांची बाळासाहेबांची भेट घालून देत, की इतक्या दुरून ते आलेले आहेत आणि तुमचं दर्शन घेतल्याशिवाय गावी जाणार नाहीत म्हणून बराच वेळ थांबलेत, तर त्यांच्यासाठी 2 मिनिटं खाली या. आणि त्या माऊलीचा शब्द मानून बाळासाहेब शिवसैनिकांसाठी पुन्हा वरच्या मजल्यावरून खाली यायचे, शिवसैनिकांना भेटायचे आणि ते शिवसैनिक धन्य होऊन आपल्या गावाकडे जायला निघायचे. त्यावेळेला माँसाहेब त्यांना सांगायचे 1 मिनिट, आता रात्री उशीर झाला आहे, तुम्ही आता रात्रीच्या मोटारी घेऊन इतक्या दूरवर जाणार, कोण कोल्हापूरला, कोण नांदेडला, कोण धुळ्याला, आणि मध्यरात्रीपेक्षा जास्त वेळ होईल, पहाटेच्या वेळेला मोटार चालवणाऱ्या ड्रायव्हरचा डोळा लागू शकतो आणि असलं काही विघ्न यायला नको, म्हणून तुम्ही रात्री 12 नंतर प्रवासच करू नका, असाल तिथे थांबा. बाळासाहेबी तेच सांगायचे आणि माँसाहेब न चुकता हा संदेश शिवसैनिकांना द्यायच्या. आणि त्यांचा शब्द मोडणं शिवसेनेचं आपलं कुटुंब असल्यामुळे कोणालाही शक्य व्हायचं नाही. आपल्या पुढच्या मुलाप्रमाणे
शिवसैनिकांची काळजी घेणाऱ्या त्या मासाहेब होत्या. म्हणूनच आजच्या त्यांच्या या जन्मदिनी आपण ममता दिन हा साजरा करत असतो आणि तो सगळे शिवसैनिक त्यासाठी नतमस्तक होतात. राज्यभर शाखा शाखांमधून हा दिवस केवळ माँसाहेबांच्या आठवणींचा नाही तर एक प्रेरणा देणारा दिवस आहे की आपल्या माणसांवर प्रेम कसं करावं, त्यांच्यावर माया कशी करावी, आपल्या सगळे जे सहकारी आहेत त्यांना कुटुंब म्हणून कसं सांभाळावं हे माँसाहेबांकडून शिकण्यासारखंच आहे. आणि ह्याची जाणीव असल्यामुळे हा ममता दिन सर्व राज्यामध्ये शिवसेनेची शाखा जिथे जिथे असेल तिथे तिथे साजरा केला जातो. आणि त्यामुळेच या ज्येष्ठ शिवसैनिकांबद्दल खरोखर आपण आयोजकांनी तुम्ही कार्यकर्त्यांनी त्यांना पहिलं मानाचं स्थान दिलं ही चांगली गोष्ट केली. शिवसेनेचे नेते खासदार माननीय श्री गजानन कीर्तिकर यांचं स्वागत, विभाग प्रमुख माननीय श्री सुधाकरजी शुभेच्छा. धन्यवाद सर. आणि आता देसाई साहेबांनी सांगितलं की बरीच रैली हो रही है और शिवसैनिकों में जो उत्साह है वह हम सबको दिख रहा है और शिवसेना को पूरा विश्वास है कि 2019 ये साल शिवसेना का होगा. चुनाव दोनों अलग अलग हो या एकत्र हो, शिवसेना ही अपने मोहर वहाँ लगाएगी और शिवसेना का झंडा यही फहराया जाएगा. तो जिस तरह से लोगों के बीच बिल्कुल उसका हमने भी उसके जिक्र किया है कि जो तीन सवाल उठाए हैं उनका जवाब नहीं दिया. कल पार्लियामेंट में जो बहस होगी उसका जवाब निर्मला सीतारामन रक्षा मंत्री उन्होंने दिए, लेकिन वो जवाब प्रधानमंत्री ने नहीं दिया. उन्होंने देना चाहिए कि 500 करोड़ रुपए की कीमत 1600 करोड़ कैसी होगी. 126 हवाई जहाज लेने वाले थे राफेल के, वो 36 कैसे हो गए. ये दो तीन सवाल है. और चुना गया किसको, HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ये अपनी कंपनी है, सरकार की कंपनी है, उसको छोड़ के अनिल अंबानी की नई कंपनी को ये कॉन्ट्रैक्ट क्यों दिया गया. ये तीन सवालों का जवाब प्रधानमंत्री साहब ने देना आवश्यक था, वो नहीं दिया. तो सामने अभी पार्लियामेंट तो सामने सामने हो गया ना, आमना सामना हो गया है, उसमें जवाब देना चाहिए. सब लोग पूरा देश इंतजार कर रही है कि प्रधानमंत्री इन सवालों का जवाब कब देंगे. भाजपा को लोगों ने चुना राम मंदिर बनाएंगे, हाँ बिल्कुल मंदिर वही बनाएंगे ये नारा उनका ही था. अब तक कुछ नहीं बिल्कुल शिवसेना होते हुए राम मंदिर नहीं बनेगा ऐसा कोई बोल ही नहीं सकता है. उन्होंने अपनी पोल उन्होंने खोल दी है कि चुनाव के पहले मंदिर की बात करना और चुनाव के बाद में भूल जाना, ये नीति जनता को पसंद नहीं है. शिवसेना इस मुद्दे को छोड़ेगी नहीं, आगे लेके जाएगी. तो कोर्ट के फैसले का इंतजार है आपको भी? नहीं, इसमें कोर्ट का नहीं, राम प्रभु राम का जन्म वहाँ हुआ, इसमें कोर्ट में जाने की कोई ज़रूरत नहीं है. मंदिर वही हुआ, उसको मंदिर को हटा करके बाबरी मस्जिद हुई थी वो तो हटा दी गई, तो अभी वहाँ मंदिर बनना अनिवार्य है. सर 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 एक सवाल है, आप लोगों के भाजपा और शिवसेना के मुद्दे अलग अलग है फिर भी सरकार में साथ में क्यों? उस वक्त 2014 में जनता ने जो निर्णय दिया वो निर्णय ऐसा दिया कि अकेली भाजपा की सरकार नहीं बन सकती और राज्य बार बार चुनाव में नहीं जा सकता था, उसलिए महाराष्ट्र को एक स्थिर सरकार मिले ये सोच करके शिवसेना ने सरकार में आना पसंद किया. क्या आने वाले वक्त में शिवसेना अलग चुनाव लड़ेगी या फिर भाजपा का साथ? ये तो हमने तो प्रस्ताव किया है मंजूर, शिवसेना के अधिवेशन में खुद की अपनी ताकत पे चुनाव लड़ने का फैसला किया गया है. उसमें कोई दो राय नहीं है कि शिवसेना अलग से लड़ेगी. गठबंधन नहीं होगा, शिवसेना अलग से लड़ेगी इसका मतलब ही क्या है? व्यासपीठावरील पदवीधर मतदारसंघातून नुकतीच ज्यांची निवड झाली, विभाग क्रमांक 1 चे विभाग प्रमुख म्हणून गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत.
माझ्या लोकाधिकार समितीचे अत्यंत जवळचे सहकारी विलास पोतनीस या कांदिवलीमध्ये शिवसेनेचा झंझावात हा काय असू शकतो जे त्याने आपल्या कर्तृत्वाने दाखवलं. मधल्या काळामध्ये तिकडचं स्थानिक नेतृत्व बदललं आणि पुनरपी त्यांची नेमणूक झाली आणि त्यांचा कार्याचा भडीवार सुरू झाला, त्यामुळे मेळावे सुरू झाले. म्हणून अत्यंत प्रभावी आणि आक्रमकरित्या काम करणारे आपले विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे, मधुकर राऊत आमचे माजी या भागातील नगरसेवक, आमच्या महिला आघाडीच्या देखील आता नवीन विभाग प्रमुख झाले आहेत महिला संघटिका सौ विशाखा मोरे, माजी नगरसेविका संगीता सुतार, आमचे विद्यार्थी सेनेच्या चळवळीचं नेतृत्व करणारे आणि मुंबई विद्यापीठामध्ये असणारे प्रश्न नेहमी सोडवणारे आमचे दिवंगत सहकारी यांच्या पत्नी, आमच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्या सुप्रिया करंडे, माजी नगरसेविका अनघाताई म्हात्रे, माजी नगरसेवक महादेव मोटे, आमचे दिवंगत सहकारी अशोक सावंत यांच्या त्यांची मुलगी माजी नगरसेविका प्राजक्ता सावंत, अशोक पटेल, अजित भंडारी. हा जो बालाड विधानसभा क्षेत्राचा मेळावा तुमचा आहे, बालाडला हा संपूर्ण तीन विधानसभेचा मिळून एकत्र आहे. तुझाबाई सांगितलं आमचा कांदिवली झाला हा आता चालू आहे आणि आणखीन विधानसभा तुमची पुढची कुठली चारको हा योग्य वेळेला तुम्ही त्या निवडणूक प्रचार यंत्रणेला सुदृढ करण्यासाठी केलेलं काम आहे. इथे आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक या ठिकाणी असणाऱ्या शाखा प्रमुखाला, महिला शाखा प्रमुख आणि महिला आमच्या कार्यकर्त्या, त्यांना मी दिसून सांगेन की निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उमेदवार त्याला दिलेलं काम करत असतो, लोकांना भेटत असतो, प्रचार यात्रा काढत असतो, पत्रकं वाटत असतो, जाहीर सभा होतात, या सगळ्या गोष्टी होत असतात. पण निवडणूक जिंकण्याचा प्रभावी मार्ग कुठला, तो प्रभावी मार्ग म्हणजे आपण बसलेले सर्व कार्यकर्ते. आपण या निवडणुकीमध्ये किती जोरदारपणे, किती हुशारीने आणि किती तळमळीने काम करतात त्याच्यावरती निवडणुकीचा विजय अवलंबून असतो. सगळी भिस्त तुमच्यावरती असते, कारण निवडणुकीचा अंतिम टप्पा आला की प्रचार सभा संपतात, पत्रकं वाटप संपतं, कार्ड वाटप संपतं आणि राहतो फक्त कार्यकर्ता आणि मतदार. या ऑफिसवाल्यांनी सुद्धा ते जपून ठेवणं आणि निवडणूक झाली की त्यांच्याकडून काम करून घेणं, एवढ्या पद्धतीने तुम्ही जर काम केलं तर हा इथे सभागृहात बसलेला एवढा मोठा प्रचंड कार्यकर्त्यांचा जोश बघितल्यानंतर हा जोश फक्त ह्या प्रचाराच्या सभेपुरता असून चालणार नाही, या मेळाव्यापुरता असून चालणार नाही, कारण सगळी भिस्त तुमच्यावरती आहे, कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे, काही लोकांना ओढून ताडून आणलेलं असणार, काही लोक आपले उगाच नाराजी नको म्हणून आलेले असणार, असं करून चालणार नाही. जे काय ह्याच्यामध्ये 10-15-20
बाकीच्यांनी मात्र हिरिरीने काम केलं पाहिजे आणि तसं होत नाही निवडणुकीत. माझ्या आयुष्यामध्ये मी अनेक निवडणुका लढलो, जिल्हा स्तरावरती होतो, मी गडचिरोली जिल्हा पालकमंत्री होतो, नागपूरला होतो, वर्ध्याला होतो, भंडाऱ्याला होतो, जालन्याला होतो. हा मोठे मोठा सांगत नाही, पण कार्यकर्त्यांचा हा जो वर्ग आहे जो बघून आज समाधान वाटेल या सगळ्यांना, मला देखील वाटलेलं आहे. पण हा किती जिकिरीने काम करतो ह्याच्यावरती सगळं यश अवलंबून आहे. हे यश मिळवण्यासाठी तुमचे हात कामाला लागले पाहिजे. तुम्ही जोरदारपणे आपापल्या क्षेत्रामध्ये आपलं जी यादी आहे त्या यादीमध्ये असणारा गटप्रमुख आहे, बीएलए आहे, ती यंत्रणा कशाला आहे सगळी. म्हणजे उमेदवार प्रचाराला निघाला, हातामध्ये झेंडे घेतले, नमस्कार चमत्कार सुरू केला, त्यांनी नाही मत मिळत. प्रचार जाहीर सभा केल्यात त्यांनी मत मिळत नाही. प्रचाराच्या वेळेला कार्यकर्ता जोमाने किती फिरतो, किती तळमळीने काम करतो, किती चपळ असतो, त्याच्यावरती मत मिळतात. कारण हे जे आहे, कुठला एखादा अपक्ष सुद्धा जाहीर सभा घेतो, पत्रक वाटतो, झेंडे लावतो, सर्व काय करतो, जे तुम्ही करता तो त्यालाही करायला मिळतो. पण त्याच्या पलीकडे शिवसेनेमध्ये अशी एक ताकद आहे जी तुमच्या रूपाने इथे बसलेली आहे. ती जर ताकद कार्यरत झाली तर 100% यश या विधानसभेमध्ये येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये हे शिवसेनेला मिळू शकतं एवढी प्रचंड ऊर्जा तुमच्यामध्ये आहे. आणि ही ऊर्जा वापरायची कशी, वापरायची कुठे, याचं सगळं नियोजन आयोजन तुम्हाला स्वतःला करावं लागेल. मार्गदर्शन शिबिर होत जातील, निवडणूक जवळ आली की उठावशा तुमच्या होतील, ही मीटिंग, ती मीटिंग, ती मीटिंग, ती मीटिंग, अरे किती वेळेला मीटिंग. आणि कार्यकर्त्यांना पण सवय झालेली आता, निवडणूक जवळ आली की मीटिंग सुरू होतात. पण एकदा ठामपणे तुम्ही ठरवा ना मला या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आमदार एकदा तरी निवडून आणायचा आहे, आणि ही हिंमत तुमच्यामध्ये आहे, आणि ही हिंमत जर तुम्ही दाखवली तर काय करायचं आहे सुधाकर सुरेला परत परत मीटिंग घेण्याची खात्री करून घेतात, पुन्हा घासून बघतात आहे का जागेवरती, काम करतो का. अरे पण तो काम करण्याची त्याची वृत्ती नसेल तर तो काम किती वेळेला 10 मीटिंग का घ्या, तो करणारच नाही. आणि म्हणून सुधाकर सुरे हे जे का तुम्ही यंत्रणा तयार केलेली, बीएनए नेमले, गटप्रमुख नेमले, तपास करा त्यांचा. आपल्याला आज कार्यकर्त्यांचा मोठा पाऊस वाटला आपल्याकडे, तो असून उपयोग काय त्याचा. पाऊस वाटा नुसता आहे तो आता दिसतोय इकडे डोळ्याने. आता हे तुम्ही लोकांनी जर आज या सभागृहामध्ये छत्रपतीच्या बाळासाहेबांच्या समोर नतमस्तक होऊन पहिलेचा जर विडा उचलला की होय माझ्या शिवसेनेचा आमदार ह्या भागातून मी निवडून आणणार म्हणजे आणणार, हा तुम्ही या ठिकाणी पहिलेचा विडा उचला आणि दिला. काय मीटिंग मीटिंग नको, काय नको, काय नको. कारण मी बघितलं की ज्यांच्यावरती आमची भिस्त आहे, कारण निवडणुकीच्या आहेत तोंडावरती, निवडणूक होते त्यावेळेला सर्वस्वी तुमच्या हातामध्ये असते, तुमच्या हातामध्ये ही यंत्रणा असते. तुम्ही किती तत्पर आहात, कार्यरत आहात, तुम्ही किती तुमच्यामध्ये कौशल्य आहे हे सगळं तुम्ही जर पणाला लावाल तर मला वाटत नाही की शिवसेनेचा कोणी पराभव करू शकेल. आणि हे करण्यासाठी आज या ठिकाणी मेळावा घेतला. आता पुन्हा लोकसभेचा मेळावा घेणार, आणखी एक विधानसभा झाली की मीटिंगा आणि मीटिंगा आणि मीटिंगा, याचा शेवटी कार्यकर्त्यांना वीट येतो.
कार्यकर्ते आपल्या हजेरी लावतात उगाच ब्लॅकलिस्ट मध्ये नाव नको म्हणून. मला मी घेतलाय अनुभव पुष्कळ अनुभव घेतलेला आहे. काही मुठभर माणसं असतील ती जर जिकिरीने काम करायला लागली सुद्धा करतात. तुमच्या सुद्धा महिला बस एवढे आल्या तेवढे आल्या त्याच्यावरती खुश होऊ नका. काम करतात की नाही बघा, कामाची त्यांना आवड आहे की नाही बघा, त्यांच्यामध्ये कौशल्य आहे की नाही बघा, ते प्रामाणिकपणे तळमळीने प्रचार कार्यामध्ये उतरलेत की नाही बघा. प्रचार कार्य, प्रचार कार्य म्हणजे काय? प्रचार कार्य सांगा मला काय प्रचार कार्य? जसं तुमच्या मिटिंगा सतत घेऊन तुम्हाला कंटाळा येतो, फक्त हजेरी लावावी लागते, नाही लावली तर ब्लॅकलिस्ट मध्ये नाव जात. तसं जो मतदार जो आहे ना त्याला प्रेमाने जिंका, त्याची मतं घेण्यापूर्वी प्रेमाने पहिल्यांदा जिंकण्याचं काम करा. एक जमाना होता शिवसेनेचा, शाखा प्रमुख म्हणले त्या परिसरामधला एक महत्वाचा सामाजिक दूत होता. आता शाखा प्रमुख म्हणले मोठा मानाचं पान त्याला मिळाले. मीटिंग होते त्यावेळेला पाच पाच तीन तीन दोन दोन दिवस अगोदर तो बैठका घेत होता, आयोजन करत होता. आता काय नाही, प्रमुख पाहुणे आले की शाखा प्रमुख येतात, ती आता पद्धत झालेली. म्हणजे हे स्वतः एक पक्षाचं संपूर्ण सूत्र तुमच्या हातात दिलेलं आहे उद्धवजींनी, लक्षात ठेवा. आज गटप्रमुख जो आहे त्याला वैधानिक दर्जा मिळालेला आहे. मराठ विधानसभेतील शाखा प्रमुख माननीय श्री रत्नाकर सुर्वे सत्कार करतात. सुंदर असं मेळावा आयोजन आणि नियोजन कृपया कोणी 2019 के आगाज किया जा रहा है चुनाव के लिए? हाँ जरूर, हम लोग देखो कि ये इलेक्शन हमारे लिए नया नहीं है. हम लगातार 25 बरस भाजपा को साथ देके इलेक्शन लड़ चुके हैं. इलेक्शन जो हमारे लिए ऐसा नहीं, कभी हम लोग बहुत सोचते हैं, बहुत परेशान है, ऐसे इलेक्शन के बारे में हम लोग कभी नहीं करते. मालूम नहीं, अभी तक कोई तय नहीं हो गया. हमारे 23 जनवरी को राष्ट्रीय कार्यकारिणी हो गई, जब ये ऐलान किया था कि हम लोग स्वतंत्र पद्धति से इलेक्शन लड़ेंगे, वही जारी है अभी. सर ये बताइए कि जिस तरह से कांग्रेस ने यहाँ पे अपना उम्मीदवार चुना है, वहीं भाजपा ने भी अपना उम्मीदवार उतार दिया है, वहीं शिवसेना क्यों पीछे है? स्थानीय लोग कैसे पहचानेंगे शिवसेना को? अभी करेंगे ना हम लोग, हमारी भी अभी बारिश शुरू हो जाएगी, हम लोग करेंगे. ऐसे कैसे हम लोग, देखो लास्ट टाइम ऐसा है ना, हम लोग अंतिम टप्पे पे हमारी साथ छोड़ दी भाजपा ने, 2014 की बात करता हूँ. वो होने के बावजूद भी हमारे अकेले ताकत के ऊपर उद्धव जी ने 63 आमदार चुन के लाया, और ये स्वतंत्र बहाने से हस्तगत करने के लिए. हस्तगत करना इसका मतलब 145 जगह जीतना चाहिए था, जीत नहीं पाए, 122 मिल गए. तो ये सरकार गिरनी नहीं चाहिए, राष्ट्रपति राजवट लागू होना चाहिए, हिंदुत्व में विभाजन नहीं होना चाहिए. ये अच्छे विचार लेके उनको समर्थन दिया शिवसेना ने 63 आमदारों का, लेकिन स्वयं अपने बलबूते पर ये सत्ता नहीं ला पाए. कुंभ मेला को लेकर जिस तरह से तैयारी चल रही है, तो लाखों करोड़ों लोगों के आने की वहाँ संभावना है, तो क्या आप भी वहाँ पर होंगे? कहाँ? कुंभ मेला. कुंभ मेला जाएंगे ना हम लोग, उद्धव जी जाएंगे, हम लोग वाराणसी जाएंगे, पंडरपुर हो गया, अयोध्या हो गया, वाराणसी जाएंगे. और राम मंदिर का, राम मंदिर भाजपा बनाएगी या फिर शिवसेना ही उसका निर्माण करेगी? और कोर्ट क्या फैसले पर ही होगा? अगर कोर्ट क्या ना होता है तो क्या ना हो जाएगा? या ऑर्डिनेंस निकाल सकते हैं, हमें मालूम है. ऑर्डिनेंस अगर निकालेंगे तो कोर्ट की डिसीजन तक रुकने की कोई जरूरत नहीं है. यही मुद्दा लेके हम लोगों ने मांग किया है कि मोदी जी ने बताया कि हम लोग कोर्ट के निर्देश के लिए हम रुके, रुकने की जरूरत नहीं है. मेहनत तो करना पड़ता है और मेहनत आम्ही करणार आहोत. या संपूर्ण विभाग क्रमांक 2 मध्ये माझी नियुक्ती झाल्यापासून प्रत्येक भागामध्ये गटप्रमुखापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत.
ज्या ज्या भागामध्ये गटप्रमुखांच्या नेमणुका केलेल्या आहेत संपूर्ण मान निवडणूक यंत्रणेच्या संदर्भात जे काही त्यांना पाहिजे त्या पद्धतीने पूर्तता आमची झालेली आहे आणि संपूर्ण भागामध्ये शिवसेनामय वातावरण गेले 4 महिने संपूर्ण भागामध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आमच्या मनात शंका नाही आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आदरणीय उद्धव साहेबांच्या आणि आदरणीय आदित्य साहेबांच्या आदेशाप्रमाणे ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने भगवा झंझावत चालू आहे त्या पद्धतीने 2 नंबर युगामध्ये चालू आहे आणि त्याशी आम्ही नक्कीच यशस्वी चांगल्या पद्धतीचं इथे काम करून चांगल्या प्रकारचं ह्या भागामध्ये भगवा फडकवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सर हे बताइए की इस आज जो सभा सफल हुई है तो उसका आप श्रेय किसको देंगे? ये हमारा सभी कार्यकर्ता हमारा स्थानिक गटप्रमुख उपशाखा प्रमुख शाखा प्रमुख हमारा नियोजन करने वाले यहाँ के हमारे मधुकर रावत है भोपी साहब है संतोष राणे है हमारे गणेश गुरव है दीपक मोरे है ये हमारे संतोष शेट्टी है हमारे विकास दसपुती है हमारे सभी शाखा प्रमुख यहाँ के इन्होंने जो भाग लिया और काम किया है इसलिए सबको श्रेय मैं धन्यवाद देना चाहता हूँ. 2019 का ये पहला कार्यक्रम था जिस तरह से पूरा हमें देखने को मिला है कि पूरे पब्लिक से भरा हुआ था तो इनको देखते हुए क्या लगता है कि शिवसेना के साथ जो लोगों का भरोसा है वो ऐसे ही बना हुआ है? लोगों का लोकांचा भरोसा शिवसेनेवर 100% आहे फक्त त्यांना जागृत करणं आणि त्यांचा पण पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय उद्धवजींचे आदेश आणि आदित्य साहेबांचे आदेश त्यांचा पण पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय ते आम्ही जोमाने करतोय याच्या पुढेही करू. थँक्यू सर.